राज्यातल्या बालमृत्यूंची गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दखल घेतली आहे. वैद्यकीय संचालकांकडून त्यांनी चौकशी अहवाल मागवला आहे. बडोले मंगळवारी गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयालाही भेट देणार आहेत. बालमृत्यूत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये चक्क 40 दिवसात 34 बालकांचा मृत्यू झाला. सामाजिक न्यायमंत्री बडोले सर आमच्याबरोबर आहेत. सर, तुमची तिथले पालकमंत्री आहात, नेमकं काय घटना आहे? ही घटना गंभीर आहे. 1 एप्रिल ते 14 मे 2017 पर्यंत एकूण 190 पैकी आणि जी ॲडमिट झाली त्याच्यापैकी 18 बालकांपैकी 10 ऑलरेडी क्रिटिकल कंडिशनमध्ये त्या ठिकाणी आली होती. आणि ही जी 12 पैकी जे 10 आहेत ते 10 जे ऑलरेडी जन्मजात ते गर्भाशयातच मरण पावलेली होती. तरी पण या संदर्भातली आपण वैद्यकीय संचालकांना या संदर्भातली तपासणी करावी आणि त्याचा अहवाल आम्हाला द्यावा या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर नक्कीच जर त्याच्यामध्ये कुणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, कोण जबाबदार आहे ह्याला? प्रशासन जबाबदार आहे की हॉस्पिटल जबाबदार आहे की तिकडची जी आरोग्य व्यवस्था जबाबदार? नाही, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुळातच एकूण परिस्थिती जर पाहिली तर 190 बालकांपैकी 172 बालकं सुकलो आहे. 18 ऑलरेडी कंडिशन बाहेर जन्माला आलेली मुलं होती, क्रिटिकल कंडिशनमध्ये ते त्या ठिकाणी आणलेली आहेत. त्याच्यामुळे सर्वच त्या रुग्णालयात सर्वांचा मृत्यू झाला असं नाही म्हणता येत. त्याच्यामध्ये 10 बालकं ऑलरेडी गर्भाशयातच मरण पावलेली होती. तरी पण या सर्व गोष्टीचा जर कुणाची हलगर्जी झाली असेल, जसे लोक म्हणतात की काही डॉक्टर त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांच्या दुर्लक्षामुळे जर एखादी बाब उघडपीस आली तर नक्की त्या डॉक्टरांवर त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल. या संदर्भातली तपासणी करून कारवाई करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं. पण आदिवासीमधलं हे जे मृत्यूचं सदर आहे तो वाढत आहे, ते कुठेतरी गंभीरतेच्याकडे लक्ष देणं सरकारचं काम आहे, अशा पद्धतीचं विरोधकांची टीकाही होते. व्हिडिओ चॅनलिस्ट सुनील सा, हेमंत बिरजे, जय महाराष्ट्र, मुंबई.